बसलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि शिवबसव मल्लार सेनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 300 जणांची तपासणी करण्यात आली आहे, तर 171 जणांनी रक्तदान केलं आहे. बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि शिवबसव मल्हार सेनेच्या वतीनं माजी सभागृह नेते तथा नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सभागृह नेते तथा नगरसेवक सुरेश पाटील, चन्नवीर चिट्टे, नरसप्पा पुजारी राजकुमार पाटील, नरसप्पा मंतकल यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि शिवबसव मल्हार सेनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून असे समाज उपयोगी उपक्रम घेऊन समाजातील गरजूंना मदत करण्याचं आवाहन चन्नवीर चिट्टे यांनी केलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीचं औचित्य साधून बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना व शिवबसव मल्हार सेना यांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून एक आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचंच आयोजन केलं आहे, कारण आत्ता उन्हाळ्यामध्ये रक्ताची खूप गरज भासते आणि रक्तपुरवठा कमी आहे सध्या. त्यामुळं वेगवेगळ्या रक्तपेढ्यांनी विनंती केली की रक्तदान शिबिरं भरवा, रक्ताची गरज आहे याची जाणीव ठेवून या भागाचे नगरसेवक सुरेशांना पाटील यांनी हा उपक्रम राबवण्याचं या ठिकाणी ठरवलं. त्याप्रमाणे आज त्याची सुरुवात झाली आहे. आज उद्या या आठवड्याभर कमीत कमी 5-6 ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजन केलं असून 500 ते 700 पाटल्या रक्तपुरवठा करावं असं नियोजन केलेलं आहे. बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि शिवबसव मल्हार सेनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर विषयी अधिक माहिती कार्यक्रमाचे आयोजक बिपिन पाटील यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदा वर्षी बिरुलिंगेश्वर धनगर समाज व शिवबसव अहिल्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षी म्हणजे गेले 7-8 वर्षापासून नगरसेवक सुरेशन्ना पाटील व राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर करण्यात येत होतं आणि आत्ताही यावर्षी करण्यात आलेलं आहे. तसंच वेगवेगळे प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबवण्यात येते आणि तसेच यावर्षी वृक्षारोपणचाही कार्यक्रम आणि खाऊ वाटपचाही कार्यक्रम करण्यात आयोजन केलं गेलेलं आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 300 नागरिकांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. तसंच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 171 रक्तदात्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश जाडगल, शिव मंतकल, मुदकाकर्ली, आप्पी पुजारी, विजय कोळी, यशवंत पुराणिक, महेश पुजारी यांच्यासह बिपिन पाटील मित्रपरिवारानं परिश्रम घेतले.